मित्रांनो, जर तुमचा बजेट 25 लाखाच्या आतमध्येच असेल आणि 25 लाखामध्येच ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेजमध्ये एक चांगला रूमसुद्धा हवा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. आज मी तुमच्यासाठी स्टेशनपासून फक्त 10 ते 12 मिनटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या रितुवड या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. पुढे मी तुम्हाला बरीचशी माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, सुरुवातीला आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आता अंदाज आलाच असेल की आजचाही जो फ्लॅट असणार आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. एक मिनिटात मित्रांनो या कॉम्प्लेक्स बद्दल तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो, आज सुद्धा मी तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. स्टेशनपासून फक्त 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या या बिल्डिंगचं नाव सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं आहे, रितुवड असं या बिल्डिंगचं नाव असणार आहे. चला मग मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती डाऊन पेमेंट करता येईल आणि होम लोन किती करता येईल याच्याबद्दल माहिती देतो. तत्पूर्वी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला भेटू. सो फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता दुसऱ्या माळ्यावरती आपण आलेलो आहोत. सगळ्यात आधी दुसऱ्या माळ्यावरती आल्यानंतर मधोमध तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते आणि प्रत्येक फ्लोअरवरती या ठिकाणी 4 रूम पाहायला मिळतील. इकडे 2 रूम आहेत आणि या बाजूला 2 रूम आहेत, या बाजूला आपल्या स्टेअरकेस असणार आहेत. चला मग लगेच आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करतो, मी कोणत्याही प्रकारचे लाईट्स वगैरे ऑन केलेले नाही, तरी सुद्धा उजेड पाहू शकता किती रूममध्ये उजेड आहे. या ठिकाणी रूममध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला एक लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. या ठिकाणी लिव्हिंग रूमची साईज सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्याआधी व्यवस्थित आपण पाहून घेऊयात. लिव्हिंग रूममध्ये आपल्याला एक 2 फुटाची अटॅच बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते, ही पहा. आणि आपल्या फ्लॅटच्या लिव्हिंग रूम समोरच इथे चिल्ड्रन्स प्ले एरिया पाहायला मिळणार आहे आणि ओपन एरिया जो तुम्हाला पाहायला मिळतोय हा इथे, या ठिकाणी तुम्हाला स्कूल पाहायला मिळणार आहे आणि समोरच तिकडे आपल्या बिल्डिंगचा गेट असणार आहे या ठिकाणी. सो या ठिकाणावरून जर तुम्ही पाहायला गेलात तर इथे आपल्या 2 फुटाची बाल्कनी आहे आणि इथून लिव्हिंग रूम जर पाहायला गेलात बघा किती चांगल्या साईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. इथून जर स्ट्रेट गेलात तर 14 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. 14 बाय 9 फुटाचा तुम्हाला मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. या बाजूला सुंदर असा वॉलपेपर सुद्धा लावून दिलेला आहे, त्यामुळे पाहू शकता तुम्ही लिव्हिंग रूमचा ओव्हरऑल जर व्ह्यू पाहायला गेला तर खूप चांगला येण्यास झालेला आहे. तर चला लगेच पुढे जाऊयात. या ठिकाणी पुढे आल्यानंतर किचन आणि बाथरूमचा मधला पॅसेज पाहून घ्या. सो हा पॅसेज आहे आणि लगेच राईट साईडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो आणि बाथरूमच्या मध्ये पाण्याची टाकी लावण्यासाठी जागा आहे, ती टाकी सुद्धा लावलेली आहे. आणि याच्याच बाजूला इथे आपल्याला लगेच इंडियन टॉयलेट पाहायला मिळतं, हे पहा. सो इंडियन टॉयलेटच्याच अपोजिट या ठिकाणी आपल्याला किचन पाहायला मिळणार आहे आणि किचनमध्ये समोर तिकडे अटॅच एक बाल्कनी सुद्धा आहे, आपण त्या एंडिंगने जाऊन पाहूयात. हे बघा इथे 2 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे आणि प्रत्येक बाल्कनीमधून व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळतो. इथे आपल्याला एकच प्लॅटफॉर्म असणार आहे. आता एक गोष्ट क्लिअर करतो, या ठिकाणी आपण तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा लावून देणार आहेत. वरच्या बाजूला पाहायला गेलं तिकडे पोटमाळा सुद्धा पाहायला मिळतो. पाणी जे असणार ते 24 तास असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी जे पाणी आहे ते 24 तास आहे, तुम्ही इथे पाहू शकता. सो त्यामुळे पाण्याची कोणतीही टंचाई नाही, हे पिण्याचं पाणी आहे. इनफॅक्ट नगरपालिकेचं जे पाणी आहे ते 24 तास आहे. चला लगेच आता बेडरूमकडे जाऊयात. बेडरूममध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बेडरूममध्ये आपल्याला 4 फुटाची बाल्कनी किंवा टेरेस सुद्धा म्हणू शकता पाहायला मिळणार आहे. याची साईज सांगतो, त्याआधी आपण ही बाल्कनी पाहून घेऊयात. हे बघा अटॅच अशी इथे तुम्हाला 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते आणि ऊन भरपूर येतो मित्रांनो घरामध्ये थोडक्यात जर पाहायला गेलात तर. बाकी बिल्डिंगमध्ये तुम्हाला पार्किंग वगैरे करण्यासाठी भरपूर जागा आहे. इथेच बाजूला रेल्वे ट्रॅक गेलेला आहे मित्रांनो, स्टेशन 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आहे. हे बघा ही बाल्कनी आहे, बाल्कनीमधून जर बेडरूमचा व्ह्यू पाहायला गेलात तर मोठा आहे बेडरूम तसा तुम्ही पाहायला गेलात तर. त्या एंडिंगने जर स्ट्रेट इथे आलात तर 12 फुटाचा आहे आणि इथून जर आडवा पाहिलात तर 9 फुटाचा आहे. खूप चांगल्या साईजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. या ठिकाणी 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1200 रुपये पर मंथ आहे. सुरुवातीला तशी बरीचशी माहिती दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज आलाच असेल. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चला आता होम लोनबद्दल माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येत आहे, लवकरात लवकर मला कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा. तसं पाहायला गेलं तर मित्रांनो या कॉम्प्लेक्समध्ये खूप चांगल्या चांगल्या अमेनिटीज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ जास्त लेंदी होते त्याच्यामुळे मित्रांनो सर्वच गोष्टी मी दाखवत नाही. तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट पाहायला येणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्याच गोष्टी दाखवणार आहे.
आता या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची फ्लॅट कॉस्ट 23 लाख रुपये असणार आहे. रजिस्ट्रेशन साठी साधारण तुम्हाला 1,70,000 पर्यंत लागणार आहेत. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान तुमच्याकडे 2 ते 3 लाख रुपये असणं गरजेचं आहे. ही होती या फ्लॅटची डिटेल्स. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, आता व्हिडिओ असेल एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.